मित्रांनो, आज आपल्याला फक्त 10 ग्रॅम केसर खरेदी करायचं असेल तर 1.5 ते 2 हजार रुपये मोजावे लागतात. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की केसर एवढे महाग का असते, यामागचं कारण काय, तर हे जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमधून. त्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच बनतो. दरअसल केसरची खेती जगात फक्त इराण, स्पेन, भारत आणि ग्रीस यांसारख्या काही मोजक्या देशांमध्येच केली जाते. जगात उत्पादित होणाऱ्या एकूण केसरपैकी 90% केसरचे उत्पादन हे एकट्या इराण देशामध्ये होते. भारतात केसरची शेती फक्त जम्मू आणि काश्मीर या प्रदेशामध्ये केली जाते, कारण केसरचे फूल मोठे होण्यासाठी माती हवामान त्याला अनुकूल असले पाहिजे, जे फक्त काश्मीर मध्येच असते. जेव्हा केसरचे फूल जमिनीच्या बाहेर येऊन फुलते तेव्हा त्यामधले केसरी धागे बाहेर काढले जातात. एका फुलामध्ये फक्त असे 3 धागे सापडतात, त्यामुळे फक्त 1 चमचा केसर काढण्यासाठी 50 फुले तोडावी लागतात आणि 1 किलो केसरचे उत्पादन करण्यासाठी 15 ते 16 हजार फुलांची आवश्यकता असते. हे सर्व काम हाताने केले जाते, कारण फुलांमधून धागे बाहेर काढण्याचे काम खूपच नाजूक असते. 1 किलो केसरचे उत्पादन करण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. याच काही कारणामुळे केसरची किंमत खूपच जास्त असते.